वडील मंडळ येशूचा कसा काटा काढावा याविषयी विचार करण्यासाठी एकत्र जमलं होतं. मग 12 शिष्यांपैकी यहुदा इस्करियोत याच्यामध्ये सैतान शिरला. त्यानं येशूला धरून देण्याची सल्लामसलत वडील मंडळाशी केली. येशू येरुशलेम सोडून जैतून डोंगराकडे प्रार्थनेसाठी गेला. प्रार्थना करा की तुम्ही परीक्षेत पडू नये. यहुदा इस्करियोतनं चांदीच्या फक्त 30 मोहरांसाठी येशूला पकडून दिलं. मानवाच्या उद्धारासाठी मरण्याची वेळ जवळ आली आहे हे जाणून येशूनं प्रार्थना केली. हे पित्या, तुझी इच्छा असेल तर हा प्याला माझ्यापासून दूर कर, तरी पण माझ्या इच्छेने नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. तेव्हा स्वर्गातले देवदूत त्याला सामर्थ्य देताना त्यानं पाहिले. त्याचा घाम भूमीवर असा पडत होता जसे रक्ताचे मोठे थेंब. तुम्ही झोपलात काय? उठा, परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा. चुंबन घेऊन मनुष्यपुत्राचा विश्वासघात करतोस. प्रभूजी, आम्ही तलवार चालवावी का? त्याला अटक करा. फार झालं. चमत्कार. लुटारूला धरावं तसं मला धरायला तलवार सुटे घेऊन आलात का? मी दररोज तुमच्या बरोबर मंदिरात असे तेव्हा तुम्ही मला धरलं नाही. पण ही तुमची कार्य करण्याची वेळ आहे जेव्हा अंधकाराची शक्ती राज्य करते. याला अटक करा.